25 वर्ष आम्ही आमच्या समाजाने, आपल्या गावाने, सगळ्यांनी जे प्रतिनिधित्व निवडून दिलं, त्यांनी कधीही आमचा विचार केला नाही, आमचं म्हणणं ऐकून समजून घेतलं नाही. त्यांचे स्थानिक जे पुढले होते त्यांनी बी आमचं म्हणणं कधी ऐकून घेतलं नाही, त्यांना आमचा विचार कधीच पडला नाही. परंतु आपल्या भागात बरेच काही कामं झाली नाही, कामं झाली, कामांसंदर्भात आम्ही म्हणत नाही कामं नाही झाली. विकास हा नेहमी सातत्याने घडत आहे, ते कुणी असो, तुम्ही असो, मी असो, कुणी त्यासाठी प्रयत्न करत असतो तर करतो, पण जे महत्वाचे मुद्दे होते, जे डिंबेधरणाच्या याचे पुनर्वसन संदर्भातले होते, आमच्या जमिनी गेल्या, आमच्या लोकांना काय भेटलं, केळं भेटली का आजपर्यंत? ती पण नाही भेटली, केळं पण नाही खायला भेटले आमच्या लोकांना. मधील काळामध्ये तालुक्याचे सभापती आणि प्रकाशजी घोलप अशा दोन्ही लोकांनी स्टेटमेंट केलं की त्याच्यावरती आम्ही 35 वर्षापासून काम करतोय. त्यांनी मला दाखवून द्यावं किती लोकांचं त्यांनी पुनर्वसन केलं, किती लोकांचं राहिलं आणि त्यासाठी काय प्रयत्न केले. ज्या मूळ मालकांच्या जमिनी गेल्या, आज मला एक सांगा, धरणाचं पाणी जिथपर्यंत ज्या लेवलला येतं ना, त्याच्या जास्त जमिनी एक वर करून घेतल्या यांनी. घेतलं तर घेतल्या, त्या मूळ मालकांना जमीन खाली द्यायची ना, ती नाही दिली. प्लस इथल्या वीस जमिनीवरती दुसरे बाजीराव आणून बसवले त्यांनी. हे रिअल आहे, मी सातबारा सकट दाखवू शकतो. कोणी कोणी केलंय सगळं? कोणाला माहिती? ते इरिगेशन डिपार्टमेंटला विचारा जाऊन तुम्ही एक दिवस. तुमचं काय म्हणणं आहे की तालुक्यात बदल होईल? मग 100% होईल. कशामुळे? पण कशामध्ये? म्हणजे आदिवासी समाज ज्या मागण्या होत्या त्या कधीच पूर्ण झाल्या नाही. त्या नोकरी संदर्भातल्या असेल, मुलांच्या युवकांच्या रोजगारा संदर्भातल्या असतील, युवकांच्या अनेक गोष्टी असतील, त्याच्यावरती कधीच झालं नाही. याच्यावरती आमच्या फुलवडे गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन असेल अशी बरीच काही कामं चालू होत ना. मग मला एक सांगा साहेब, जलजीवन हे काम आहे ना केंद्र सरकारचं, ज्या राज्य लेवलच्या एखाद्या व्यक्तींनी त्याच्यावरती शेल आटा काही कारण नाहीये. शासनाने दिलेले, सर्वसामान्य लोकांसाठी दिलेले, प्रत्येक गावासाठी दिलेले योजना, त्याच्यात बी हस्तक्षेप करून काही शेल आटा येणार नाही. दुसरी गोष्ट, केलं असेल तर काय केलं ते दाखवून द्या मला. काय केलं काम अजून? आमची जलजीवन पूर्ण झाली का? नाही झाली. तालुक्यामध्ये विकास नाही असं तुम्हाला म्हणायचं का? मग विकास नाही असं नाही म्हणताय, विकास आहे, पण जसा पाहिजे तसा. आणि ज्या आदिवासी भागाने ज्या धरणासाठी जमिनी दिल्या, त्या आदिवासींना प्यायला पाणी नाही, याचा विचार किती 35 वर्ष झालं करतात, त्याचं जे काम करतायत 35 वर्ष याच्यावरती काम झालं का? सांगा बरं मला तुम्ही, एक तरी काम दाखवा. आदिवासी भागात इथं ह्या गावाला टँकर नाही बसवलं, त्या गावाला टँकर नाही बसवला, ज्या ठिकाणी धरण बांधलं त्या ठिकाणी पाणी नाही, तर मग त्याचा विकास काय म्हणतील? काय विकास तिथं? परंतु मला वाटतं की आपल्या गावामध्ये रस्ते असतील याच्या आधीचे, हे कुणी केले? मग याच्या आधीचे रस्ते झाले हो, शासनानेच केले. आमच्या रस्ते शासनानेच केले, पण आता आम्हाला दाखवा आमच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे. एकदा रस्ता केला म्हणजे ऐका, एक तर मुळात विषय असा आहे का, आपल्याकडे ग्रामाचे रस्ते होतात, ग्रामीण रस्ते होतात आपल्याकडं, ते जिल्हा परिषद अंडर मध्ये असतात बरोबर. त्याची डागडुजी किती वर्षाने असते, त्याचा मेंटेनन्स कधी असतो, त्याचा विचार कधी केलाय? आमच्याकडे 15 ते 20 वर्ष झाले रस्ता झाले, त्याच्या अजून एवढा डागडुजी नाही, लोकांना पायी चालता येत नाही. तुम्ही या सगळ्या संदर्भात आमदार साहेबांच्या ऑफिसला कधी भेट दिली? साहेबांनाच भेटलेलो आहे, बोललेलो आहे. साहेब ज्यावेळेस ज्यावेळेस दौऱ्याला आले इकडे, त्यांना तेव्हाही भेटलो, प्लस त्यांच्या ऑफिसला जाऊन निवेदन दिले. त्याच्याकडे माझ्या डॉक्युमेंट्स आहेत, दिलेले निवेदन दिले, प्रशासनाला निवेदन दिले, प्रशासनाने कधी ऐकून नाही घेतलं आमचं. तुम्हाला काहीतरी बाहेर काढला समजलं आम्हाला एका याच्यामध्ये. साहेब ज्यावेळेस माननीय दिलीप रावजी वळसे पाटील साहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते, हा मुद्दा मी बोरगर या ठिकाणी मांडायला गेलो. कुठला मुद्दा? कुठला मुद्दा? रस्ता संदर्भातलाच. त्या ठिकाणी मला डिपार्टमेंटच्या माणसाने सगळं बाहेर काढलं, तर तुम्हाला बोलता येणार नाही, इथं सिलेक्टेड लोकांनाच बोलता येतो. म्हणजे तुम्हीच विचार करा, आमचं सर्वसामान्य लोकांचं मत किती लोकांना. मग तुम्ही तालुक्याचे सभापती होते, त्यांना सांगायला पाहिजे होतं ना? ते मग ऐकून घेतात, हा करू करू. त्यांचं काम कसं राहिलं संजय गावर यांचं? त्यांनी काय केलं आमच्यासाठी दाखवून द्या मला. सभापती असताना 2 वेळेस उपसभापती होते, एकदा सभापती होते, त्यांनी काय केलं आदिवासी भागासाठी? आता परवाच्या एका बातमीमध्ये प्रकाश घोलप यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती बरंच काही काम केलं वगैरे. दाखवा ना, आमचं म्हणणंच आहे, दाखवा आणि करून द्या. आमचं म्हणणं नाही कोणाचे कोंबड्याने पाठ हो, फक्त पाठ झाले पाहिजे. कोणाला
कोणाचा कोंबडा हरवला तरी चालेल, कुठं पाठ झाली पाहिजे. तुम्ही नाराज आहात म्हणायचं मग? आम्ही तर नाराज आहे, आदिवासी जनताच नाराज आहे त्यांच्यावरती. बदल मग 100%, आम्ही 100% बदल करणार.